इस वर्ष कोरोना का संकट होने के कारण दिवाली त्योहार सादगी से मनाने का आह्वान जिलाधिकारी अजय गुल्हाने ने किया है। इस वर्ष कोरोना का संकट होने के कारण कोरोना से बचने कई उपाय योजना शासन ने की है और अब भी कई नियमों का पालन करने का आह्वान शासन की ओर से किया जा रहा है। इसी के तहत दिवाली जैसा त्योहार भी धूमधाम से न मनाते सादगी से मनाए ऐसा आह्वान जिलाधिकारी अजय गुल्हाने ने किया। तो आइए जानते हैं इस संदर्भ में जिलाधिकारी अजय गुल्हाने ने अपनी क्या प्रतिक्रिया दी। दिवाळीचा सण लक्षात घेता फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच लोक खरेदी करता बाहेर पडून बाजारात मार्केटमध्ये दुकानांमध्ये गर्दी करण्याची संभावना आहे। परंतु आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या जिल्ह्यातून अजूनही कोविड-19 हद्दपार झालेला नाही आणि या कोविड-19 लढण्यासाठी आपल्याला मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा सगळ्यांनी अवलंब करायचा आहे। प्रत्येकानेच जे गर्दीचे ठिकाण आहे अशा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला पाहिजे। दुकानदारांनी आणि आस्थापनांनी जिथे ग्राहक हा त्यांच्या दुकानांमध्ये जाऊन काही गोष्टींचं सिलेक्शन करतो 15-20 मिनिटं अर्धा तास तिथे बसून मग ते कपड्याचं दुकान असो किंवा भांड्यांचं दुकान असो किंवा प्रेझेंटेशन आर्टिकलचं दुकान असो ज्या दुकानांमध्ये ग्राहक हा आतमध्ये जाऊन 15-20 मिनिटं थांबून गोष्टींचं सिलेक्शन करतो अशा दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकासाठी हँड सॅनिटायझर ठेवायला पाहिजे, त्याचं टेम्परेचर मोजण्याकरता थर्मल गन ठेवायला पाहिजे आणि त्याचं ऑक्सिजन पर्सेंटेज मोजण्याकरता पल्स ऑक्सिमीटर देखील ठेवायला पाहिजे। याशिवाय त्यांच्या दुकानामध्ये जे ग्राहक येतील त्याचं एका रजिस्टरमध्ये त्याच्या नोंदी घ्यायला पाहिजे, त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा मोबाईल क्रमांक, जेणेकरून भविष्यात जर त्या दुकानामधला एखादा स्टाफ कर्मचारी किंवा दुकानाचा मालक किंवा इतर कुणीही जर पॉझिटिव्ह आला तर त्या दिवशी त्या दुकानात कोण कोण ग्राहक येऊन गेले त्या ग्राहकांना आपल्याला याबाबत कळवणं सोपे जाईल आणि त्या ग्राहकांच्या देखील पुढे टेस्ट करणं हे आपल्याला सोपं जाईल। आपण सर्वांनीच येत्या 13 तारखेपासूनची जी दिवाळी आहे ही दिवाळी निश्चितपणे साधेपणाने साजरी करायला पाहिजे। याशिवाय आपल्याला जर कोविड-19 आपल्या त्याच्यावर जर मात करायची असेल तर प्रत्येकानेच ही खबरदारी घेणं आवश्यक आहे। प्रत्येकानेच मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर याचा वापर करणं आवश्यक आहे। मी यानिमित्ताने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोविडपासून कुठलाही कोविडचा संसर्ग त्यांना होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे असे देखील आवाहन करतो। धन्यवाद।